शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये मिळून एकूण केवळ 9 TMC पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यातील 3 TMC पाणी उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणार आहे. पुण्याला प्रतिमा 1.25 TMC पाणी लागतं. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणांमध्ये 5 TMC पाणी कमी आहे, त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं जलसंपदा विभागाकडील आकडेवरून स्पष्ट झालंय. परतीच्या पावसाने यंदा पाठ फिरवल्यामुळे धरणामध्ये 90% एवढाच पाणीसाठा यंदा झाला होता. सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे चारही धरण पूर्ण क्षमतेने भरली होती. 16 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत खडकवासला धरणातून तब्बल 19.12 TMC पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले होते. पुण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता सुमारे 1.5 ते 2.5 वर्ष पुरणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर यंदा पाऊस सुरू झाल्यापासून पहिल्या 3-4 महिन्यात धरणामधून तब्बल 3 TMC पाण्याचा वापर करण्यात आला आहे.